गंगापूर तालुक्यातील देवळी येथील रहिवाशी तथा रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावर एम पी डी ए कारवाई होऊन त्यांना जिल्हाधिकारी यांनी एक वर्षासाठी हर्सुलकारगृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले होते मात्र या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती त्यानुसार माननीय उच्च न्यायालयाने मुळे यांची या प्रकरणातून दिलासा देऊन कारागृहातून सुटका करण्याचे आदेश दिल्याने अरसूल कारागृहातून रामामुळे यांची सुटका करण्यात आली यावेळी समस्त रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य संभाजीनगर शहरातील हजारो युवक या ठिकाणी आलेले होते शेकडोच्या संख्येने रामराज्य ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी रामामुळे यांच्या सुटकेचा जल्लोष पदाधिकारी यांनी केला यावेळी बोलताना रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पप्पू गात म्हणाले की हा विजय रामराज्य ग्रुपचा व सत्याचा विजय झाला आहे रामराज्य ग्रुपचा धान्यावाघ आता बाहेर सुटला आहे